आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात. आता राज्यातील 13 महापालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. नवी मुंबई, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, नागपूर यासह इतर महापालिकांच्या आरक्षणाची सोडत 31 तारखेला होणार आहे. औरंगाबादला पाणी मिळाल्याशिवाय सरकारला झोपू देणार नसल्याचा इशारा जनाक्रोश मोर्चातून देवेंद्र फडणवीसांनी सरकारला दिलाय. संभाजीनगरला पाणी पोहोचत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचंही फडणवीसांनी जलाक्रोश आंदोलनातून इशारा दिलाय. औरंगाबादमधील भाजपच्या आक्रोश मोर्चाचे पोस्टर फाडण्यात आले, त्याचा समाचार फडणवीसांनी घेतलाय. पोस्टर फाडून तुम्ही जनतेच्या मनातील आक्रोश दूर करू शकत नाही असा टोला फडणवीसांनी सरकारला लगावलाय. पाण्यासाठी हंडा घेऊन मोर्चात सहभागी झालेल्या 80 वर्षांच्या आजीच्या घरी मुख्यमंत्री पाण्याचा हंडा घेऊन जाणार का असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी सरकारला विचारलाय. देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद पालिकेतील सत्ताधाऱ्यांवरती हल्ला केलाय. औरंगाबाद पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. विकासासाठी नव्हे तर टक्केवारीसाठी भांडण सुरू असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. सत्ता परिवर्तन तर होणारच असल्याचा विश्वास जलाक्रोश मोर्चातून देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. शिवसेनेच्या नेतृत्वात भ्रष्टाचारी प्रशासन झालाय त्याविरोधात हा मोर्चा असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. औरंगाबादला संभाजीनगर समजा असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची खिल्ली मुख्यमंत्र्यांनी उडवली आहे. दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र माहीत नसल्याचा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय. मराठवाडा, विदर्भ, खान्देश मुख्यमंत्र्यांना माहीत नसल्याचं फडणवीस म्हणाले. पाण्यासाठी औरंगाबाद येथील भाजपच्या जलाक्रोश मोर्चाची ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहेत. ड्रोन दृश्यांमधून भाजपच्या मोर्चाची भव्यता दिसून येते. भाजपच्या जलाक्रोश मोर्चात मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. भाजप कार्यकर्ते हंडा घेऊन मोर्चात सहभागी झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. औरंगाबाद येथील भाजपच्या मोर्चात कार्यकर्ते उंट घेऊन सहभागी झाले होते. उंटावर पाण्याचे रिकामे हंडे घेऊन कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संभाजीराजेंनी भाजपकडे राज्यसभेच्या जागेसाठी प्रस्ताव दिला नाही. त्यांनी प्रस्ताव दिल्यास दिल्लीकडे पाठवू असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. 6 वर्षांपूर्वी आम्ही राजेंचा सन्मान केला होता असंही कोल्हापुरात बोलताना पाटील म्हणाले. औरंगाबाद येथील पाणी प्रश्न भाजपमुळेच रखडला असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलाय. भाजपचा जलाक्रोश मोर्चा हा पाण्यासाठी नाही राजकारणासाठी असल्याचा आरोप खैरे यांनी केलाय. शिवसेना मराठवाड्यात केंद्र सरकार विरोधात पोलखोल सभा घेणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांची येत्या 8 जूनला औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. त्याच्या तयारीसाठी शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी अब्दुल सत्तार बोलत होते. गोंदिया जिल्हा परिषदेच्या 4 विषय समितीच्या सभापतींची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसला बाजूला ठेवून राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्ष गटानं बाजी मारत 4 पदावरती आपला ताबा मिळवलाय. यात भाजपकडून संजय टेंभरे, सविता पुराम यांची निवड करण्यात आली तर अपक्ष सोनू कुथे आणि राष्ट्रवादीकडून पूजा अखिलेश सेठ यांची निवड करण्यात आली आहे. मंकीपॉक्स आजाराबद्दल केंद्र सरकारच्या ज्या काही सूचना येतील त्याचं तंतोतंत पालन राज्य सरकार करेल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी औरंगाबादेत दिली आहे. आरोग्य विभागाला केंद्राच्या अलर्टबद्दल सांगून त्याचं पालन करण्यात येणार असल्याचंही टोपे म्हणाले.
नारायण राणे यांनी केंद्रात सूक्ष्म लघु उद्योग मंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी एकही उद्योग सिंधुदुर्गात आणला नाही, त्यामुळे जनतेला कळून चुकलंय की नारायण राणे कोणताही उद्योग जिल्ह्यात आणू शकत नाही, ते केवळ शिवसेनेवर टीका करण्यासाठी आहेत अशी बोचरी टीका शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सरकारमध्ये कोणीही सीरियस घेत नाही असं वक्तव्य खासदार सुनील मेंढेंनी केलेलं आहे। ओबीसी आरक्षणाबाबत पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं, यानंतर सुनील मेंढेंनी पटोलेंची खिल्ली उडवली। अकोल्यात भाजपा आक्रमक झाली असून ओबीसी आरक्षणावरती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं। यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप करण्यात येतोय। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीला घेऊन गोंदियात भाजपकडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। यावेळी मविया सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मविया सरकार योग्य वेळेत कोर्टात इम्पेरिकल डेटा सादर करू शकलं नसल्यानं समाजानं आपलं आरक्षण गमावल्याचा आरोप भाजपनं केलाय। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीवरून गोंदियात भाजपनं आंदोलन सुरू केलंय। भाजप काल एक दिवसीय लाक्षणिक उपोषण भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। अनियमित पाणी पुरवठा आणि पाणी टंचाईच्या समस्यांबाबत धुळ्यात शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हंडा मोर्चा काढण्यात आला। यावेळी धुळे महानगरपालिकेच्या गेटवर पाण्याची मडकी आणि हंडी फोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे मनपा प्रशासनाचा निषेध केला। आत्महत्या केलेल्या ऊसतोड मजुराच्या पत्नीचं बीडमध्ये उपोषण सुरू आहे। माझ्या पतीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत या महिलेनं मुलाबाळांसोबत आमरण उपोषण सुरू केलंय। भगवान शिंदे असं या ऊसतोड मजुराचं नाव असून ते माजलगाव तालुक्यातील ढोरगाव येथील रहिवासी आहेत। मुकादम संजय शिंदेनं त्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं केलाय। पत्नीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी चार मुलींना घेऊन पतीनं बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। बीडच्या परळी तालुक्यातील दौनापूर गावातील रामचंद्र घाडगे यांची पत्नी बाहेरगावी गेली असता तिचा मृतदेह गावातील विहिरीत आढळला। पत्नीचा मृत्यू संशयास्पद झाला असून चौकशी केली जावी या मागणीसाठी पतीनं आमरण उपोषण सुरू केलंय। कॉम्रेड अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष परिषदेच्या वतीनं एक दिवसीय ठिय्या आंदोलन करत उपोषण करण्यात आलं। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी पूरग्रस्त आणि भूस्खलन होणाऱ्या भागातील नागरिकांना न्याय मिळावा तसंच त्यांच्या विविध मागण्यांसाठी लक्ष वेधावं यासाठी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपरिषदेच्या वतीनं होणारा पाणी पुरवठा हा गढूळ होतोय, त्यामुळे संतापलेल्या महिलांनी गढूळ पाणी बाटली भरून मुख्याधिकारी समीर शेख यांना भेट दिली। उस्मानाबादमध्ये निकृष्ट वृक्षतोड मोहिमेच्या नावाखाली वनविभागानं 40 शेतकऱ्यांच्या पाईपलाईनवर जेसीपी फिरवला। वनविभागाच्या या आडमुठ्या कारभारामुळे सौदना आंबा या गावातील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय, तर दोषी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। लातूर जिल्ह्यातल्या निरंगा तालुक्यातील केदारवाडी गावात विवाह सोहळ्यात जेवणातून 300 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर निलंगा आंबुलगा देवणी जवळका वलांडी इथं शासकीय रुग्णालयात रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। शेतकऱ्यांनी गुरांना खाऊ घातला, शेतात पिकवलेला कांदा ही बातमी आपण पाहतो आहोत। कांद्याच्या उत्पादनातून खर्चही निघत नाहीये, त्यामुळे हवालदिल झालेल्या हिंगोलीतील शेतकऱ्यानं पिकवलेला कांदा हा जनावरांना खायला दिलाय। कांद्याला 2 ते 3 रुपये दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी सचिन मुंगाणे यांनी जनावरांना कांदा खाऊ घातलाय।
लातूर शहर महानगरपालिकेतील राजसत्तेचा 5 वर्षाचा कार्यकाळ शनिवारी संपलेला आहे। सोमवारपासून पालिकेची सर्व सूत्र मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। गेल्या 5 वर्षात पाणी रस्ते नाले अशा नागरी सुविधांवरून मोठं राजकारण झालंय आणि आता नेमकं हेच आवाहन प्रशासक म्हणून असलेल्या आयुक्तांसमोर आहे। आयआरबी कंपनीच्या शेडूंग टोल नाक्यावरती सुपरवायझरला मारहाण करण्यात आली आहे। प्रदीप उतेकर यांना लाकडी दांडक्याने मारहाण झाली आहे। मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। टोल भरण्यावरून कार चालक आणि सुपरवायझर यांच्यात वाद झाला होता। आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जळगावमधील पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील अन्यायग्रस्त पीडित महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेट टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। गावातील सरपंच उपसरपंच लोकप्रतिनिधींकडून सतत होणारा त्रास तसंच पोलीस प्रशासन आमची बाजू समजून घेत नसून सातत्याने माझ्यावर अन्याय होत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे। बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव बोथा घाटात दोन चारचाकी वाहनात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। या अपघातात दोन्ही वाहनातील 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलडाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी अकोल्यातील ख्यातनाम चौधरी कोचिंग क्लासेसचा संचालक वसीम चौधरीला अकोला पोलिसांनी रविवारी अटक केली होती। सोमवारी त्याला न्यायालयाने 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका इथं पत्नीची अब्रू वाचवण्यासाठी एका पोतराजावरती अज्ञात व्यक्तीने हल्ला केला। यात पोतराजाचा मृत्यू झाला असून अज्ञात हल्लेखोराला शोधण्यासाठी लोकल क्राईम ब्रँचं पथक खेडमध्ये दाखल झालं। बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकरावर भावानं धावत्या दुचाकीवरून चाकून सपासप वार करून त्याची हत्या केली आहे। बीडच्या मंझेरी शिवारात ही घटना घडली। बीड ग्रामीण पोलिसांनी आरोपीला काही तासातच बेड्या ठोकल्या। वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचा आमिष दाखवणाऱ्या दोन भामट्यांना पोलिसांनी जेरबंद केलंय। या दोघांनी बीडच्या परळी येथील महिला पालकांकडून 14 लाख लुबाडले होते। आरोपींना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दुचाकीचा धक्का लागल्याच्या गैरसमजुतीनं दोन्ही मुलांसह महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना जळगावात घडली आहे। यात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। पोलिसांनी महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या जमावाला अटक करून गुन्हा दाखल केलाय। लोणावळ्यात ड्यूक नोज इथं सहलीला गेलेला पर्यटक शुक्रवारी दुपारपासून जंगलात बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। हा जो पर्यटक आहे तो दिल्लीत राहणारा असून इरफान शाह असं त्याचं नाव आहे। लोणावळा ग्रामीण पोलीस मावळ वन्यजीव संरक्षक आणि स्थानिक स्वयंसेवक या युवकाचा जंगलात शोध घेत आहेत। स्टीलची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून स्टीलची चोरी करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आलाय। स्टीलची चोरी करून काळ्या बाजारात विक्री करण्यात येत होती। पोलीस अधिकारी बाळासाहेब शेखर यांच्या पथकानं नगर औरंगाबाद महामार्गावर कारवाई करून 1.5 कोटींचा माल जप्त केलाय। या प्रकरणी नगरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच 13 आरोपींना अटक करण्यात आली तर एकाच आरोपीचा शोध सुरू आहे। स्टील चोरी प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे। दक्खनचा राजा ज्योतिबाच्या मंदिरात आज 1 टन वजनाची पंचधातूची महाघंटा बसवली जाणार आहे। सांगली जिल्ह्यातील पलूस बुरली इथले भाविक सर्जराव नलवडे ही महाघंटा ज्योतिबा चरणी अर्पण करणार आहेत। या घंटेची उंची 44 इंच आणि रुंदी 40 इंचाची आहे, म्हणजेच 4.25 फूट इतकी या घंटेची उंची आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 38वा दीक्षांत समारंभ सोहळा आज अमरावती पार पडणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी 3 वाजता हा समारंभ पार पडेल। यासाठी विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसंच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत। ब्रेकनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कोयना धरणाचा वर्धापन दिन हा धरणग्रस्तांसाठी महत्वाचा ठरला। भारत पाटणकरांच्या माध्यमातून धरणग्रस्तांनी दिलेल्या लढ्याला यश मिळालंय आणि या यशात खारीचा वाटा ठरलाय न्यूज 18 लोकमतचा।
पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट। कोयना धरणग्रस्तांच्या तब्बल 60 वर्षांच्या लढ्याला अखेर यश मिळालंय। प्रत्येक वेळी मिळणारी आश्वासनं आणि त्या आश्वासनाला मिळणारी केराची टोपली, यामुळे हतबल झालेल्या प्रकल्पग्रस्तांना अखेर हक्काची जमीन मिळाली आहे। त्यांच्या या लढ्याला न्यूज 18 लोकमतनंही प्रत्येक वेळी मदतीचा हात दिला, त्यामुळेच आनंदित धरणग्रस्तांनी प्रत्येक पावलावर त्यांची साथ देणाऱ्या न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। कोयना धरणग्रस्तांचा 100% विकसनशील पुनर्वसन व्हावं यासाठी लढा ज्यावेळी उभा केला, त्यामध्ये सातत्याने न्यूज 18 लोकमतचा सातत्याने लढ्याची बातमी आणि लढ्याविषयी विशेष स्टोरी अशा पद्धतीचा कार्यक्रम माध्यमातून दाखवल्यामुळं आज 16 मे 2022 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार, त्याचबरोबर डॉक्टर भारत पटेल यांच्या हस्ते धरणग्रस्तांना सातबाराचं वाटप झालं की आमच्या समक्ष आज ओपनिंगलाच त्यांनी 750 लोकांचे स्वाधीन केलेले आहेत आणि आयुक्त साहेबांनी सुद्धा मंत्रालयातले सर्वोच्च आयुक्त साहेब त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही महिनाभरामध्ये आमचं पूर्ण काम करू आणि ज्यांचे अर्ज येतील त्यांना जमीन वाटप करण्याचा प्रयत्न करू। धरणग्रस्तांच्या प्रश्नांची मालिका या एका कार्यक्रमाच्या जमीन वाटपातून संपलेली नाही, ही तर सुरुवात असल्याची प्रतिक्रिया धरणग्रस्तांसाठी लढा देणाऱ्या भारत पाटणकरांनी दिली। असं म्हणू की पाऊल पुढं आहे, हे पाऊल मागं पडलेलं नाही, कारण पात्रता ठरणं हा सगळा सगळ्यातला मुख्य गड्ड्याचा विषय होता, त्याशिवाय पुढं काही होऊ शकत नव्हतं। आणि आता तो जी आर आहे, तो जी आर होणं आणि त्याप्रमाणे मग पात्रतेच्या ह्याच्याप्रमाणे वाटप होणं हा सगळा भाग आता ताबडतोबीनं येत्या 8 दिवसात व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। तब्बल 5व्या पिढीला या धरणाची झळ बसल्यानं खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माफी मागितली। आम्हाला अपराधाची भावना वाटते, मी मगाशी गिल्टी म्हणून शब्द आमच्याशी बोलताना यांच्याशी वापरला, पण ती अपराधाची भावना का वाटते की या सगळ्यांच्या मुळे तुमच्या जमिनीच्या जोरावर एवढं मोठं दिमागदार कोयना धरण अस्तित्वात आलं, त्याच्यामध्ये लेक टॅपिंग 2 वेळेला झालं, पण ज्यांनी स्वतःची घरं दारं जमीन जुमला प्रपंच सगळा त्या धरणाच्या करता त्यांनी पिढ्यानपिढ्या राहत असलेले सगळं परिसर सोडला आणि त्यांची कशा प्रकारची ससे उलपट झाली ते गेले कित्येक पिढ्या आपण सगळेजण अनुभवतोय आणि कोयना प्रकल्पाच्या वारस कुटुंबियांना देखील मनापासून धन्यवाद देतोय, कारण ह्या ऐतिहासिक धरणाच्या निमित्तानं देखील आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या। संपूर्ण महाराष्ट्र या कोयना धरणाच्या पाण्यावर लखाकतो, मात्र दुर्दैव हे की या लोकांना आजही खितपत पडावं लागलं। सरकारनं दिलेली डेडलाईन जर पूर्ण करून या धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावले तर आम्ही जाहीर सत्कार करूच, शिवाय खऱ्या अर्थानं या पिचलेल्या धरणग्रस्तांचे आशीर्वाद सुद्धा सरकारच्या पाठीशी राहतील यात शंका नाही। किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा। या बातम्यांसह गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18lokmat.com वर। आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह सकाळच्या बातम्या हे बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी मनाली। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।